आणि दोन्ही वेळा निविदा अतिशय कमी टक्केवारीमध्ये भरल्यामुळे दोन्ही वेळा ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी काम अर्धवट सोडून ते निघून गेले. प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. पुढचे 15 दिवस आपण आता ही सगळी नगरमधनाची ट्रॅफिक आहे ते आपण आता डायव्हर्ट करतो पूर्णपणे म्हणजे गणपती होईपर्यंत. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. प्रामुख्याने दोन विषयावर आज चर्चा झाली. पहिला मुद्दा सातत्याने चर्चेत असलेला आपला नगर मनमाड जो हायवे आहे जो आता शिर्डी नगरपर्यंत ज्यांच्या जबाबदारी आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांनी या विषयामध्ये खरं दोनदा निविदा काढल्या आणि दोन्ही वेळा निविदा अतिशय कमी टक्केवारीमध्ये भरल्यामुळे दोन्ही वेळा ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी काम अर्धवट सोडून ते निघून गेले. त्यामुळे त्याचा प्रचंड त्रास किंवा गैरसोय जिल्ह्यातल्या नागरिकांची झाली. जिल्ह्यामधून जाणाऱ्या अन्य राज्य परराज्यातल्या वाहतुकीवर त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. निरपराध लोकांचे त्यामध्ये बळी गेलेत. सातत्यानं हा रस्ता पहिल्यांदा सुरुवातीला दोनदा तो बीओटीवर देण्याचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात नेते कन्स्ट्रक्शनला जे काम दिलं होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुप्रीमला काम दिलं गेलं. त्या दोन एजन्सी अर्धवट काम सोडून निघून गेल्या. त्यांच्याबद्दल काही सरकारच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. आता तातडीनं लोकांचा जो या रस्ता दुरुस्तीसाठी जी मागणी होती त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांना अधिकारणात बरोबर होतं आणि परवा दिवशी त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. आणि या सगळ्या 90 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरता मग आवश्यक असेल तर 2 कॉन्ट्रॅक्टर 3 कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतील त्यासाठी आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे. आता पुन्हा एकदा टेंडरिंग प्रक्रियेमध्ये पुन्हा हीच अशी अवस्था निर्माण झाली तर पुढे काय. जसं राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय करून हायमोर आधारित आता रस्ते द्यायला हायवेचे काम सुरू आहेत. राज्यामध्ये मला वाटतं आज माझी माहिती अशी की 25-30 हजार कोटी रुपयाची कामं राज्यामध्ये हॅमच्यावर आधारित धोरणावर आधारित सुरू आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी सुद्धा 1000 कोटी रुपयाच्या पुढचं काम असेल तर हॅमवर देतात असं आज आम्हाला त्यांचे जे विभागीय अधिकारी आहेत श्रीवास्तव यांनी सांगितलं. आता आपला रस्तासुद्धा मला वाटतं त्याच दर्जापर्यंत गेलेलं त्याच तेवढंच इस्टिमेट येईल किंवा कमी येईल. पण खासबाग म्हणून हा नॅशनल हायवे हॅमर घ्यावा अशा प्रकारची विनंती रस्ते वाहतूक मंत्री माननीय गडकरी साहेबांना करायचं आम्ही ठरवलं आहे. आज ती या संदर्भातली कृती समिती आहे त्यांनी 1 तारखेपासून जे आंदोलन करायचा निर्णय घेतला होता त्यांच्या समेत गडकरी साहेबांना भेटावं असं आता ठरलंय. आणि या रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येईल. त्याचबरोबर त्या बीपीसीएलनी जे पाईपलाईनचं काम केलं होतं गॅस पाईपलाईन त्याच्यामध्ये अन्य बाकीच्याही युटिलिटीज आल्या होत्या बिर्लाच आहे जिओ आहे आणखीन मग त्या ठिकाणी काम करताना खोदाई करताना त्याचं जे मोटरेबल कधी करून द्यायला पाहिजे होतं कॉन्क्रिटीकरण करून रस्ता जो आहे त्याच्या बऱ्याच ठिकाणी माती काढली परत माती भरली परंतु त्याचं रोलिंग झालं नाही तो मोटरेबल केला नाही म्हणून खचक्या ठिकाणी खचला त्यामध्ये अपघात होत आहेत. त्यांचा सुद्धा एक आराखडा तयार करून तातडीनं ते दुरुस्ती काम त्यांच्या मूळ पेंडमध्ये आहे त्यांचं दायित्व आहे पण ते आता तातडीनं काम हाती घेतील असे त्यांच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं आहे. अशा या खरं विषयावर आजची बैठक होती आणि कृती समितीला मी विनंती केलेली आहे की आता पुढचे 15 दिवस आपण आता ही सगळी नगरमधनाची ट्रॅफिक आहे ते आपण आता डायव्हर्ट करतो पूर्णपणे म्हणजे गणपती होईपर्यंत ट्रॅफिक डायव्हर्ट करून पुढच्या 15 दिवसामध्ये युद्ध पातळीवर या रस्त्याचं ताबडतोबीनं दुरुस्ती कशी पूर्ण करता येईल आपल्याला
त्यासाठी ही जड वाहतूक आपण डायव्हर्ट केलेली आहे. 15 सप्टेंबरला आम्ही परत आढावा घेणार आहोत आणि आवश्यकता वाढली तर आणखीन त्याची मुदत वाढवण्यात येईल. परंतु ती वेळेपेक्षाही तातडीनं या संदर्भात ही सगळे कामं पूर्ण व्हावी अशा प्रकारचे सूचना दिल्या आहेत, तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. नाही त्यामध्ये दोन मुद्दे आहेत काय आहे. आता शेवटी मोटरेबल रोड करण्याची जबाबदारी नॅशनल हायवेवर आहे, ते काही राज्य सरकारकडे नाही, नॅशनल हायवेवर जबाबदारी आहे. त्याने ते काम चांगल्या प्रकारचं करून रिपेअरचं काम करून घेणं किंवा आता आम्ही आजी त्यांना सूचना केलेली आहे की आता जे नवीन तंत्रज्ञान आलं की पावसाळ्यामध्ये सुद्धा प्रेशरने डांबरीकरण करून रस्त्याचा लेअर करता येतो, ते मुंबईला काही ठिकाणी किंवा पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. आता तो धोरणात्मक मुद्दा आहे, ते मान्य करतात नाही करतात त्याप्रमाणे तेवढा निधी त्यांना रिपेअरसाठी उपलब्ध आहे तो एक बाईक चर्चेचा. पण आज लोकांचे जे हाल होत आहेत विशेष करून नागरिकांचे, ते आपल्याला किमान या दुरुस्तीमुळे आपल्याला तो रस्ता मोटरेबल करता येईल, हा गेट पॅचर म्हणून आता ज्याचा वापर करता येईल का आपल्याला, या दृष्टीने त्यांना तपासून पाहायला सांगितलं. नॅशनल हायवे देणार, नॅशनल हायवे अथॉरिटी दुरुस्तीचा खर्च करणार नाही. या दुरुस्तीला कॉन्ट्रॅक्टर देताना टेंडर काढणार नाही, ते त्यांच्या अधिकारात आहे दुरुस्ती करण्याचं. फक्त आता नवीन रस्त्याचं टेंडर देताना जसे दोनदा टेंडर त्यांचं फेल गेलं, तिसऱ्यांदा देण्याच्या बरोबरीनं जसं राज्य सरकार हायवेवर मी होतो आपण काम देतोय, त्यामुळे ते 15 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टर डिफेक्ट लायबिलिटी राहते, पैसा त्या कॉन्ट्रॅक्टर उभा करायचा असू शकतो. आणि राज्य सरकारमध्ये आज उत्तम प्रकारचे मॉडेल वर झालेलं आहे, तशा पद्धतीने नॅशनल हायवेमध्ये घ्यावं म्हणजे मग आपोआपच ही जे कोणी अर्ज कोणी टेंडर भरतात हे टेंडर मला वाटतं 38% बिलं गेलं होतं घेतलं होतं आणि त्यांनी सबमिट केलं होतं आणखीन, म्हणजे किती जरा पोर्टल होतं कशामुळे भरलं तर मग शेवटी त्यांनी काही जुनी काम केलं काही ठिकाणी निम्मा रस्ता खोदून ठेवला आहे काही ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर बांधून अर्धवट सोडून दिले. दुर्दैवानं या रस्त्याची जी पनवती आहे ती काही संपायला जाण्याची स्थिती आहे. 15 दिवस ना 15 दिवसामध्ये आम्ही टोटल हेवी ट्रॅफिक डायव्हर्ट करतोय, तोपर्यंत रिपेअरचं काम झालं पाहिजे अशा सूचना दिल्या. 90 किलोमीटरला गरज नाही, आज हा मेजर इशू नगर डेर वेळात पडून राहुरीपर्यंत थोडा मेजर इशू आहे, पुढे मात्र एवढं काम नाही आहे, पुढे आपण पॅच करून काम करू शकतो. नाही याला काही राजकारण नाही, राजकारण नाही आहे. शेवटी त्या कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरताना ज्या पद्धतीने त्याने ते भरलंय, मला आश्चर्य वाटलं बऱ्याच वेळा की 38% बिलं भरल्यानंतर नॅशनल हायवेचं काम असं काही होत नाही. पण एवढंच आहे की खरं म्हणजे ते काम कोणत्याही कंपनीला देताना नॅशनल हायवेच्या लोकांनी ते तपासायला पाहिजे होतं की इतकं कमी भरतोय, याची क्षमता आहे का, जे काही अनेक त्याचे काही निकष असतील मला कल्पना नाही. आणि म्हणून स्वतः गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. पण काही गाईडलाईन ज्या आहेत भारत सरकारच्या नॅशनल हायवे अथॉरिटीच्या त्या परत जातात नाही कोणाला, म्हणून आता हायमध्ये घेतलं तर त्याचा परत चांगला उपयोग होईल असं वाटतं. पण हायमध्ये सुद्धा राज्यातले 4-5 कॉन्ट्रॅक्टर मोठे हे त्याच्या मनापुरी जाय झाले आहेत. ते मोठे बसतो नाही म्हणजे आता याच्या कमी राहील की 1,200 कोटी रुपयांची किंमत कमी राहील एखाद्या वेळी, पण ते आता रस्ते विकास मंत्रालयाच्या अधिकारात नाही. आता दुसरं एस्टिमेट जे दिलं ना ते 600 कोटी होतं दुसरं सेकंड कॉलचं, ते 38% बिलो गेलं. म्हणजे 700 कोटी टेंडर 38% बिलो गेलं, म्हणजे 472 कुठलं काहीतरी. आता नवीन परत काही स्टेट होतील पाहिजे, आपण आपला कंट्रोल नाही त्याच्यात. मी नाही आरोप केले कोणावर, तरी काय आरोप केले मला माहित नाही. बाबा ज्यांचा संबंध आहे विषयाची काय तुम्ही बोलता मध्ये भेटीमध्ये काही गरज नाही, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही, मला काय विचारता प्रश्न, मला प्रश्न विचारूच नका तुम्ही. राज्यामध्ये शाळेत नाही खरं म्हणजे हा धोरणात्मक बाबी निर्णय आहे, परंतु याच्यामध्ये
सीसीटीव्ही आता या बदलापूरच्या घटनेनंतर तो आता एक प्रश्न आयरणीवर आलेला आहे. आणि सगळ्या आम्ही तर आपल्या जिल्हा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं एक बैठक घ्या सगळ्या संस्था चालकांची आणि मॅन्डेटरी करायचं 100% सीसीटीव्ही लागले गेले पाहिजे. ते आपण करू आपल्या सर्व जिल्हा सर्व तर आपण त्याची कार्यवाही सुरू करू. शासना जीव जिरा 22 जिरा आहे आता त्या संदर्भामध्ये. अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये अजूनही बऱ्याच भागांमध्ये तशी पावसाची कमतरता आहे. काय मेजर धरणाच्या लाख क्षेत्रात पाऊस झालेत, नद्यांना पूर चालू आहेत. काय ज्या धरणाच्या लाख क्षेत्रात जवळ असणाऱ्या आता आपल्याकडे रतनगड भंडारदऱ्याला 5000 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि आपल्या राहता किंवा ह्या भागामध्ये 400 मिलीमीटर पाऊस आहे. इतकं व्हेरिएशन आहे का जिल्ह्यामध्येच 400-500 मिलीमीटर पाऊस. म्हणजे त्यामुळे त्या भागात स्वाभाविकपणे थोडं नुकसान झालं आहे शेतकरी बांधवांचं. पण आता ज्या ज्या ठिकाणी असं नुकसान झालं आहे काय किंवा ज्या भागात जास्त पावसामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे पंचनाम्याचे आदेश दिले आहे, स्टँडिंग ऑर्डर देत आपल्या. भरलंय आपली जी मर्यादा होती 62% ती ओढली त्याने, तेव्हा तर पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे तो दिलासा देणारी घटना आहे ती. कसं की महाराजांच्या या घटनेवरून राजकारण करण्याचा दुर्दैव प्रयत्न होतो की त्यांची बौद्धिक दिवाळखोरी समोर येते. आपल्या भारतीय नौसेनेने तो पुतळा उभा केला होता, त्यांनी काही निकष काय लावलेत काय लावलेत त्याच्यात नौसेनेने स्वतः चौकशीचे आदेश दिलेले आहे. आता तुमच्या नौसेनेवर विश्वास आहे की नाही हा मतमत होता. पण एखादी घटना घडली, घटना दुर्दैवी होती तशी गंभीर आहे, पण त्याचं राजकारण करणं म्हणजे उचित नाही. कोणत्या प्रश्न राजकारण करावं करू नये याचं जर भान विरोधी पक्ष राहिलं नसेल ते आपले आमच्या दृष्टीने सगळे दुर्द राज्याचं दुर्दैव आहे. महसूल खात्याच्या हातात जे प्रश्न आहे बऱ्यापैकी तुकडेबंदीची परवानगी नसता शहराच्या आंदोलनात तुकडेबंदी दुरुस्त करायचा उल्लंघन करत अनेक ठिकाणी तुकडे नोंदी होतात. आता बुद्धी कारक होत नाही, उपनिबंध कार्यालय खरेदी विक्री होतात नोंदी होतात नंतर काम करणे हा विषय पुढे येतो त्यावेळेस तो माणूस तुकलेला असतो. राज्यामध्ये तुकडेबंदीचं नवीन धोरण आम्ही पुढच्या मंत्रिमंडळात आणतो आहे, ज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर्वी तुकडेबंदीमुळं जे दलाल लोक होते त्यांनी तुकडेबंदी केली, प्लॉट विकले. पण जे प्लॉट घेणारे त्यांनी नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये कन्व्हिनियन्स काही नाही, म्हणजे रस्ते नाहीत, नालीकरता जागा नाहीत, स्ट्रीट लाईटच्या कोणी व्यवस्था करू शकत नाही. त्यामुळे सामान्य नागरिक अतिशय मेटीकूट लागलेला आहे. दलालांचं सुसवाट आहे. आमचं जे सबरजिस्टर कार्यालय जे आहे ते दलालांनी भरलेलं आहे, मी मान्यच करतो. ठीक आहे, आजची व्यवस्था नाही, केलेली व्यवस्था अनेक वर्षाची आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तुकडेबंदीला बंदी घालावं सांगितलं आहे. आता काही ठिकाणी आम्ही आता त्याचं ऑडिट सुरू केलेलं आहे, काय काय प्रत्यक्ष किती असे नियमबाह्य व्यवहार झालेले आहेत. आणि मध्यंतरी मान्य उच्च न्यायालयात एक निर्णय आला होता, कष्टमाने कारवाई थांबवता येते तुकडेबंदी. ते असे काही त्याच्यामध्ये त्या निर्णयाचे काही बंधन आहेत आपल्यावर. तरी तुकडेबंदीचं नवीन धोरण मारता येईल पुढच्या मंत्रिमंडळात येईल, त्यामुळे सगळ्या गोष्टी सुलभ होतील.